नमस्कार, जय महाराष्ट्र। नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मराठी नववर्षाच्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना शुभेच्छा। मी आहे आता कल्याण मतदारसंघामध्ये, डोंबिवलीमध्ये आहे, सांस्कृतिक शहरामध्ये। डोंबिवलीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे ज्या उमेदवार आहेत वैशाली राणे दरेकर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, थेट चर्चा करणार आहोत। नमस्कार मॅडम, तुम्हाला शुभेच्छा नववर्षाच्या। काय सांगाल, कशा प्रकारच्या शुभेच्छा तुम्ही लोकांना द्या? तुम्हालाही सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। मॅडम, काय सांगाल की निवडणुकीचं वातावरण आहे, नववर्षाची आज पहिली सकाळ आहे, कशा प्रकारचं पाहता या निवडणुकीकडे? निवडणूक तर दरवर्षी दर 5 वर्षांनी येतातच आहेत, परंतु आज पाडव्याच्या शुभेच्छा आहेत आणि पाडवा हा नवीन आपला पहिला दिवस आहे वर्षाचा आणि मला असं वाटतं तो सगळ्यांना आनंदात गेला पाहिजे। येणारं वर्ष सर्व नागरिकांना समृद्धीचं, भरभराटीचं आणि सुखसमृद्धीचं जावं अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करते। मुख्यमंत्र्याचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे तुमच्या अपोजिटला उभे आहेत, कसं वातावरण या कल्याण मतदारसंघ आहे, लोकांचा रिस्पॉन्स तुम्हाला कसा मिळतोय, तुमची कशी तयारी सुरू आहे? जाहीर झाली त्यांची उमेदवारी, चिन्ह कळलं त्यांना कुठला आहेत ते? तुम्हाला कळलं का खरंच? मी विचारते तुम्हाला। नाही, आम्हाला तर कळालं, त्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची उमेदवारी डिक्लेअर केली होती असं आम्हाला कळालं आहे, त्यानंतर त्यांनी जाहीर केलेलं आहे। नाही, तेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली ना त्यांची, त्यांना चिन्ह कुठलं कळलं का? कमळ का धनुष्यबाण काय ते त्यांना विचारा। आणि अजून तरी मला वाटत नाही रिंगणात ते आलेत, बघूया। कशा प्रकारची चुरस असू शकते असं वाटतं का? कारण की त्यांच्याही बैठका आहेत, त्यांच्याही सभा आहेत, त्यांच्याही एकंदरीत प्रचाराला सुरुवात झालेली, तुमचीही घोडदौड सुरू आहे, मतदार राजा कशा प्रकारे पाहतो याच्या? निवडणूक म्हणली की हे सगळं आलंच, परंतु मला असं वाटतं की यावेळेला आमची महाविकास आघाडी आहे, आमचे जे सगळे पक्ष आहेत मित्रपक्ष ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांची साथ असणारे सगळे ग्रामीणमध्ये आम्ही फिरतोय बऱ्याच ठिकाणी, अतिशय उत्तम असा प्रतिसाद लोकांकडनं मिळतोय, समोरून लोक आहे। आज नववर्षी यात्रेला सुद्धा गेल्यानंतर डोंबिवली शहरामध्ये सकाळी मला अतिशय छान प्रतिसाद मिळाला, महिला येऊन भेटून गेल्या, ऑल द बेस्ट म्हणत होत्या, शुभेच्छा, भावी खासदार म्हणून आम्ही तुम्हाला बघतोय, आम्हाला बदल हवा आहे, हे असं म्हणजे अतिशय उत्साहाचं असं वातावरण मला डोंबिवलीतही दिसलं आणि कल्याण पूर्वेलाही दिसलं नववर्षी यात्रेमध्ये। आपलं नाव डिक्लेअर केल्यानंतर, जाहीर केल्यानंतर, पक्षप्रमुख म्हणून जाहीर केल्यानंतर पक्षात काही थोड्याशा कुरबुरी ऐकू आल्या सोशल मीडियावर वगैरे, त्याकडे कसं पाहताय? नाही, मला वाटत नाही अशी काही कुरबूर वगैरे पक्षामध्ये आहे आणि ते काही मला खरं वाटत नाही, कारण सोशल मीडियावरच्या बातम्या सगळ्याच खऱ्या असतात असं काही नाही आहे। ते मला वाटत नाही, माझे सगळे कार्यकर्ते शिवसैनिक माझ्याबरोबर ठामपणे उभे आहेत आणि आपापलं काम करतायत। 20 लाख मतदार आहेत या तुमच्या मतदारसंघामध्ये, हा मतदारसंघ कसा पिंजून काढणार आहात आणि किती मोठं चॅलेंज वाटतंय, काय आव्हान कराल तरुणांना तुम्ही? बरोबर आहे, मतदारसंघ हा मोठा जरी असला तरी मला वाटतं सगळ्या ठिकाणी मी पोहोचू शकत नसे, मी प्रयत्न करणारच आहे पोहोचण्याचा, परंतु महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे कामाला लागले आहेत, ते त्यांच्या त्यांच्या परीने लोकांपर्यंत पोहोचत आहेत। आज सोशल मीडिया एवढी स्ट्रॉंग आहे, तुमची मीडिया स्ट्रॉंग आहे, त्यामुळे मला वाटतं की लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे की उमेदवार कोण आहे आणि उमेदवाराचा काय हेतू आहे आणि उमेदवार कसा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे, पक्ष काय आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं काय आहे, त्यांच्याबद्दलची लोकांची जी सहानुभूती आहे, त्यांच्याबद्दलचं लोकांचं जे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचं जे चित्र आहे ते मला वाटतं लार्जर दॅन लाईफ आहे आणि लोक बघतायत की महाराष्ट्र हा दिल्लीपर्यंत आज ज्या अभिमानाने उद्धव साहेबांमुळे उभा आहे तो केवळ त्यांच्या ह्या लोकशाही बचाव किंवा संविधान बचाव ह्या वक्तव्यामुळेच। यश जर तुमच्या पारड्यात पडलं तर कशा प्रकारच्या कोणत्या कामांना पहिले प्राधान्य देणार आहात, या मतदारसंघाच्या कोणत्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला असं वाटतं की त्या पुढे आले पाहिजे? नाही, मतदारसंघात अनेक त्रुटी आहेत, अनेक गोष्टी राहिलेल्या आहेत, फक्त सिमेंटचे रस्ते केले म्हणजे मतदारसंघाचा विकास झाला असं होत नाही, बरं तोही खासदार फंडातनं झालेला नाही आहे। MMRDAचा फंड आहे जे लोकांचे आपण म्हणू ना टॅक्समधनं पैसे जे गेलेले आहेत त्याचा विकास, बरं ते पण मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र म्हणून जास्तीचा फंड दिला आहे, म्हणजे हे पण अन्यायच आहे बघायला गेलं तर इतर भागांवर, परंतु ठीक आहे तोही करताना त्यांनी धड केलेलं नाही आहे, त्याच्यात पण अनेक त्रुटी आहेत। म्हणजे कसं आहे, रस्ता करायचा परत खोदायचा, हे जे उद्योग आहेत ना हे उद्योग आता कुठेतरी थांबले पाहिजेत आणि त्याच्यासाठी मला वाटतं की नवीन खासदार हा संसदेमध्ये गेलाच पाहिजे। राजू पाटील यांनी काल एक विधान केलेलं आहे की आम्ही गद्दारांना साथ देणार नाही, त्यांना मदत करणार नाही, एक वेगळ्या प्रकारचं त्यांनी विधान केलं, त्यावर कसं पाहतात? नाही, म्हणजे त्यांनी नाव मेन्शन केलं का गद्दारांना साथ देणार नाही, गद्दार कोण हे नाव मेन्शन केलं का त्यांनी? कारण सध्या गद्दार असं म्हटलं तर काय येतं ते तुम्ही बघा, मी सांगू शकत नाही, परंतु गद्दार म्हटल्यानंतर कोणाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं, त्यांना बहुतेक ते पाठिंबा देणार नसतील।
कडकफडक आणि स्पष्टपणे बोललेल्या वैशाली दरेकर यांना आपण यांच्याशी आता आपण चर्चा केलेली आहे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारची चुरस असेल हे आगामी निवडणुकीचा काळच ठरवेल. व्हिडिओ जर्नलिस्ट जान्हवी मोरे सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली. धन्यवाद.